आज पुण्यात एक मोठी अपडेट येते. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. पैसे बुडवण्याच्या एका प्रकरणातून वाचण्यासाठी या माजी पोलीस अधिकाऱ्यानं अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून लाभ घेतला असं गृह विभागाच्या गोपनीय अहवालात म्हटलंय. तसंच आरोपीला सोडवण्यासाठी या माजी अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये फोन केल्याचाही आरोप सध्या होतोय. त्यामुळे पुणे ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणामध्ये आपण पाहतोय की एक मोठी अपडेट सध्या हाती येते आहे. पुण्याच्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा थेट या प्रकरणाशी संबंध असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पैसे बुडवण्याच्या एका प्रकरणातून वाचवण्यासाठी म्हणून माजी पोलीस अधिकाऱ्यानं अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून लाभ घेतला असं गृह विभागाच्या गोपनीय अहवालात म्हटलंय अशी माहिती सुद्धा हाती येते. तसंच आरोपीला सोडवण्यासाठी या माजी अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता असा आरोपही सध्या होतोय. आता हा माजी अधिकारी नेमका कोण याविषयी सध्या जोरदार चर्चा पुण्यामध्ये रंगलेली आहे. आपण पाहतोय की पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये रोज नवनवी अपडेट येत आहेत आणि यामध्ये आता एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा सहभाग असल्याची चर्चा रंगलेली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने अपघात प्रकरणामध्ये लाभ घेतला असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. आता हा अधिकारी नेमका कोण या संदर्भामध्ये सध्या चर्चा रंगली आहे. रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्कस असून रुग्णालयामध्ये खासगी लोकांचा प्रवेश झालाय. सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. पुणे ब्लड रिपोर्ट प्रकरणी खळबळजनक माहिती आता समोर येते. अल्पवयीन तरुणाचं रक्त घेताना त्या चार व्यक्ती नेमक्या कोण होत्या? ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलले. सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं. अक्षय, आपण पाहताय पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात आता मोठे खुलासे झालेले आहेत. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी बाहेरनं व्यक्ती आल्याची माहिती मिळते. काय अधिकचे अपडेट देणार? नक्कीच अतिशय खळबळजनक ही माहिती आहे, कारण की ससून रुग्णालय हे सरकारी आहे आणि त्या दिवशी चालक जो आहे तो अल्पवयीन असल्यामुळे त्याचं रक्त घेण्यासाठी ससूनचेच तिथे उपस्थित डॉक्टर असले पाहिजेत. मात्र चार जण जे आहेत ते बाहेरचे ससून रुग्णालयात येतात, तिथे असलेल्या डॉक्टरवर दबाव टाकतात, बाहेरून आणलेलं ब्लड सॅम्पल तिथे आणतात आणि ते रिपोर्टला पाठवतात. त्यामुळे हे चार लोक कोण आहेत याचा तपास करणं खूप गरजेचं आहे, कारण की खासगी लोकांनी ससून रुग्णालयात जाऊन ते कोणाच्या दबावावर आले होते, कोणाच्या सांगण्यावर आले होते, ब्लड सॅम्पल त्यांनी कुठे केलं आणि कुठे टाकून दिलं याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत.